संजय विभूते आपण आपली पात्रता तपासून घ्या. आमदार बाबर समर्थकांचा संजय विभूतेंच्यावर हल्ला बोल. पाहुणा लग्न बस्ता काढायचा तर रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा लग्न बस्ता व आहेरासाठी प्रसिद्ध ठिकाण. लग्नाचे शालू व सूट शेरवानी भरपूर व्हरायटी मध्ये. कांजीवरम, बनारसी, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध. होलसेल पेक्षाही कमी किमतीत. नवरदेव कलेक्शन स्वतंत्र विभाग. सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट पॅन्ट नवरदेवासाठी खास कलेक्शन. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. आहेरासाठी जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत. आहेरी साड्या, शर्ट पॅन्ट जोडी, टॉवेल टोपी, फेटा होलसेल दरात उपलब्ध. सोबतच खरेदीवर आकर्षक गिफ्ट. कडेगाव मतदारसंघात विधानसभेला उभं राहिलेल्या संजय विभूतेंना नोट्यापेक्षा कमी मतं पडली होती. त्यांनी आपली पात्रता तपासून बोलावे. त्यांनी त्यांच्या नेवरी गावात पॅनेल लावून दाखवावे. तोंड सांभाळून बोलावे, अन्यथा जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा हल्लाबोल आमदार बाबर समर्थकांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते यांच्यावर केला. काल पत्रकार परिषद घेत आमदार अनिल बाबर यांच्यावर टीकास्त्र सोडणाऱ्या संजय विभूते यांच्यावर आमदार बाबर समर्थकांनी आज पत्रकार परिषद घेत जोरदार हल्लाबोल चढवला. काल ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आमचे जुने मार्गदर्शक माननीय संजय बाबू विभूते यांनी जी काल पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते आमचे दैवत माननीय अनिल भाऊ बाबर यांच्या बाबतीत खर्चा पातळी म्हणा किंवा जे काही त्यांनी काल मुक्तापणे उतरले त्याचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आज पत्रकार परिषद घेतो. बापू तुम्हाला जास्त काय मी तुम्हाला मलाच माहित आहे की भाऊंचं आपल्यावर किती उपकार आहेत. कारण भाऊंच्या शिफारशीमुळे तुम्ही जिल्हाप्रमुख झाला बापू. भाऊ 2014 शिवसेनेत यायच्या अगोदर तुम्ही शिवसेनेत नव्हता. उद्धव साहेबांचा दौरा इस्लामपूरला आला त्यावेळी आनंदराव पवाराच्या मार्फत तुम्ही शिवसेनेत बापू आला. तर तुम्ही जिल्हाप्रमुख होताना कुणाची शिफारस होती ह्याचा तुम्ही विचार करावा. जास्त काही मला बोलायचं नाही बापू, कारण तुमचं माझं संबंध चांगलं होतं पण काल बसलं संबंध जरा कमी झालं होतं. ही पण मला पत्रकारांच्या माध्यमातून सांगावं. कारण भाऊ ही दैवता संबंध होते आमच्या. आज मी एका वडापच्या गाडीवर ड्रायव्हर होतो. त्या भाऊनी मला शिवसेना तालुका प्रमुख केलं. त्या भाऊनी मला गावचा सरपंच केलं. आज आमच्या नागवडी सारख्या बाकीनगर सारख्या गावाचा उसाचा नुसता 12 कोटी रुपये काल जमा झाले खात्यावर. काल मी आकडेवारी घेतली. मी कशामुळे भाऊनी केलेल्या कामामुळे हा ती खासदार साहेबांना काही इकडे काय म्हणजे कोणी प्रश्न सोडवते शेतीचं कोण नाही ते माहीत नव्हतं. ते परवा येऊन म्हणले कुठं पाणी अडवलं कोणी विरोधकांच्या बांधवाकडे भाऊनी मांडलेले ही सगळ्यांच्या जनतेला माहीत आहे. त्यामुळं काही जास्त काही बोलत नाही. आणि राहिला विषय समोरासमोर उभं राहायला तिथून तुम्ही आवाज केले. राहू द्या भाऊच्या सर कशा भाऊजी उभं राहते. राहू द्या आपण दोघं उभा. तुम्ही सांगत ते म्हटलं सांगत मी उभा राहतो बापू. मी भाऊच्या नावावर उभा राहतो. तुम्ही सगळी टीम आला मुंबईनं राऊत साहेबांना सगळ्या एवढंच बोलतो थांबतो. काल ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन काय काय भाष्य केलं तुम्ही बघितलं असेल. मी आता काही ज्यादा बोलणार नाही पण मला एकच सांगायचं आहे. शेजारच्या तालुक्यात येऊन तालुक्यात नेऊन ज्यावेळी ते विधानसभेला मागचे उभं राहिले होते या शिवसेनेच्या चिन्हावर त्यावेळी त्यांना नोटापेक्षा कमी मतं पडली. आपली पात्रता काही बघावी आणि आपण कुणावर काय बोलतो. भाऊ ज्यावेळी शिवसेनेत आले त्यावेळी ते शिवसेनेत नव्हते. भाऊंच्या पत्रावरच आता अध्यक्षांनी सांगितलं की भाऊंच्या पत्रावर त्यांना परत शिवसेनेत घेतले आणि ते शेजारच्या तालुक्यात नेऊन इथं माझं त्यांना जाहीर आव्हान. आता त्यांनी शिवसेनेत तिकीट आणावं. शिवसेनेत म्हणजे ठाकरे गटाचं आणि परत उभा राहून त्यांनी त्यांचं डिपॉझिट फक्त त्यांचं डिपॉझिट त्यांनी तेवढी मतं पाडावी माझं त्यांना आव्हान. आणि राज्याचे नेते जे आले होते ते ज्या पद्धतीनं बोलले भाऊंच्याबद्दल तर मला त्यांचं जे समर्थन करतायत जिल्हाप्रमुखांनी समर्थन केलं असेल किंवा कोणी तुमच्या घरातल्या बाबतीत अशी घटना घडली तुमच्या घरातल्यांच्या बाबतीत जर असं कोण बोललं तर राजकारणात तुम्ही याचं समर्थन करणार आहे का. कुठल्या पद्धतीनं राजकारण चालू सुसंस्कृतपणा हा राहिलाच नाही. राज्याच्या राजकारणाचं ज्यांनी वाटवून गेलं रोज सकाळी 9 वाजता यायचा पत्रकार आहेत म्हणून काहीतरी बोलायचं. मी जाहीरपणे सांगतो की पार्टी शिवसेना फुटायला उद्धव साहेबांपेक्षा जास्त कोण जबाबदार आहेत तर ते नेते. त्यामुळे त्यांनी इथं त्यांची नैतिक जबाबदारी इथं ते काय भाऊंच्या विधानसभेच्या वेळेला इथं आले नव्हते प्रचारासाठी. त्यामुळे त्यांनी आता येऊन इथं काय बोलावं भाऊंच्यावर
की हत्या त्यांची नैतिकता नाही. आदरणीय आमदार अनिल भाऊ बापट यांच्या विरोधात येऊन तिथं संजय राऊत यांनी आणि त्यांच्याविषयी जे वक्तव्य केलं की धुकोट्याबाबतचं वक्तव्य केलं त्याचा मी छय्या निषेध करतो. संजय राऊत सारख्या वाचाळवीर हा माणूस असा आहे की महाराष्ट्रभर रोज आपल्याला 9 वाजता टी व्ही लावली की त्याचंच तोंड बघून दिवस चांगला जात नाही असा जो माणूस आहे हा अख्खी ह्या उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना संपर्क शेवट राहणार नाही. हा पूर्णपणे शिवसेनेचंच पद घेतो आणि काम सगळं राष्ट्रवादीचं करतो असा यो माणूस आहे. त्यांनी अनिल भाऊंच्यावर येऊन जे बोलले ते चुकीच्या पद्धतीने बोलले आणि त्यांचं समर्थन करणारे जिल्हा प्रमुख आहे त्या संजय बापू युगो त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही असं म्हणला की राऊत साहेब असं बोललंच नाही तर आपण त्याबाबतचं व्हिडिओवर फेसबुकवरही टाकलेलं आहे. त्यामुळे बापू तुम्हाला जे संजय राऊत बोलले ही योग्य वाटत असेल तर तुम्ही बी हजार लगेच तासाभरात मीडिया घेऊन सांगावं नसेल तर तुम्ही संजय राऊतांचा जाहीर निषेध केला पाहिजे आहे ही आमची मागणी आहे. आणि ज्या संजय बापूंनी अनिल भाऊंचं जे बोलले की तुम्ही कर्ज काढून हे केले का काम केले का विकास का त्या बापून आव्हान आहे की तुम्ही ज्या निवडे गावा जन्माला त्या गावात तुम्ही पॅनेल लावून दाखवा. त्या संजय बापू विभोतींना स्वतःचं काम काही नाही स्वतःचं काम आपलं कसं दाखवायचं जर जे शिवसेनेच्या मुंबईतनं जे कार्य नेते येतात त्यांच्या ड्रायव्हरना खिशात पैसे घालून माझं काम सांगितलं पाहिजे आहे ही भूमिका असणारी तुम्ही जिल्हा प्रमुखा त्या जिल्हा प्रमुखाच्या गाडीवर जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरनं सुद्धा मला मतदान केलं नाही. मी शिवसेनेतनं ज्यावेळेस उमेदवारी केली होती त्यावेळी तुमचा ड्रायव्हर तुमचा ऐकत नाही अशा माणसानं अनिल भाऊंच्यावर बोलू नये. अनिल भाऊ हे खानापूर आटपाडी मतदारसंघामध्ये एवढं मोठं काम केलं त्यांनी की विट्यामध्ये विट्यासारख्या गावामध्ये 118 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. दुसरी गोष्ट विट्यासारख्या गांधीनगर जो भाग आहे गांधीनगर भागामध्ये 2.5 कोटी रुपये ऊसाचं बिल आलं आहे. भवानीनगर सारख्या भागामध्ये आता तिथल्या शेतकऱ्यांनी ऊसाच्या ह्यावर शेती पिकवल्या त्या पिकवल्यावर 130 ते 135 गायी आणून दूध उत्पादन मोठ्या स्वरूपात चाललेलं आहे. एवढी मोठी विकास कामं करणाऱ्या माणसाला जर तुम्ही आज म्हणत असाला तुम्ही पैसे काढून कर्ज काढून कुठून आलं का कर्ज काढून कोणच करत नसतं पण काम करून आणणारा जर ह्यो धडाकेबाज आमदार कोण असेल तर ते फक्त अनिल बाबांनी. इथून पुढं जर शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणलेत की आम्ही विट्यामध्ये अजून कोणी सभा घेणार अजून काय आता इथून पुढं जर जिल्हा प्रमुखांना आमचं आव्हान आहे तुम्ही जर इथून पुढं जर कोणाची सभा घेतली तुमच्या पक्षाविषयी तुम्ही काही बोला जर भाऊंच्याविषयी जर बोला तर त्या पद्धतीच तुम्हाला उत्तर दिलं जाईल. इथून पुढं जिल्हा प्रमुखांनी आपलं पद आणि किंमत सांभाळून बोलावं भाऊंच्यावर जर बोलाल तर त्या पद्धतीचं उत्तर दिलं जाईल. काल संजय बापूंनी आमच्या आमदार साहेबांच्यावर जे काय वक्तव्य केलं त्या संदर्भात आज पत्रकार परिषद आम्ही घेत आहे. काल बापूंनी एक आरोप केला भाऊंच्यावरती की भाऊ विकास कामं हे काय कर्ज काढून करतात का घराच्या सातबाऱ्यावर कर्ज काढून करतात का. मला पत्रकारांनाच असं विचारायचं आहे की भारतातल्या कुठल्याही आमदार नगरसेवक मंत्री खासदार पंतप्रधान यांनी आजपर्यंत कुणी कर्ज काढून विकास केलेलाच नाही. विकास हा शासनाच्या पैशातूनच केला जातो. मुळात तुम्ही लोकांची फसवणूक करू नका लोकांची दिशाभूल करू नका. त्याचं कारण असं आहे की तुम्ही हा अभ्यास करा हे जनतेपुढं मांडा की 288 आमदारापैकी एकूण अनिल बाबर हे असे आमदार आहेत की त्यांनी निधी किती आणला सगळ्यापेक्षा जास्त निधी आणला सगळ्यापेक्षा जास्त विकास कामं केली शिवाय तुम्ही जनतेला सांगत नाही. तुम्ही काय सांगताय भाऊंनी केलेली कामं जास्त आहेत की तुम्हाला पटत नाही बघवत नाही म्हणून तुम्ही जनते दिशाभूल काय करायचे हे उपकार केलं काय. अहो मुळात इतका राबणार आमदार आज परिस्थिती अशी आहे की विरोधक सुद्धा उघड्या छातीनं जात आहे तुम्ही तिथं भाऊंच्याकडून कामं करून घेत आहे भाऊ विचारत नाही कुठल्या पार्टीचा पक्षात आहे का. अशी परिस्थिती असताना तुम्ही विकास कर्ज काढून केली का म्हणून उपकाराची भाषा बोलल्या बोलता हे कशासाठी काय गरज आहे का. ही बापूंसारख्या माणसाला शोभत नाही. दुसरी गोष्ट शिवसेनेवर बोलली तुम्ही 7 वर्ष झालं शिवसेनेत होता. अहो आजपर्यंत या मतदारसंघाचा अभ्यास करा. या मतदारसंघामध्ये काँग्रेस उदयास आली त्याला कारणीभूत भाऊ राष्ट्रवादी नावारोपाला आली त्याला कारणीभूत भाऊ शिवसेना नावारोपाला आली त्याला कारणीभूत भाऊ. आज भाऊ ज्या पक्षात भाऊंनी नेतृत्व केलंय त्या तुम्ही पक्ष राहिला जीवन भाऊंनी पार्टीतून पक्ष संपलेला आहे ही परिस्थिती आहे. बरं तुम्ही 2014 साली भाऊंनी ज्यावेळी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा तुम्ही त्यापूर्वीच बाळासाहेबांच्या शिवसेनेची गद्दारी केली होती. तुम्ही मनसेमध्ये होता भाऊंनी नेतृत्व शिवसेने स्वीकारल्यावर दिवस चांगले येणार कळल्यावर तुम्ही शिवसेनेत प्रवेश केला 2014 आणि तुम्ही भाऊंच्यावर टीका करताय. स्वतः तुम्ही तपासा. आज परिस्थिती अशी झाल्या की यांचं एक पद्धत झाल्या भाऊंच्यावर टीका करायची. मतदारसंघामध्ये जवळजवळ 160 ते 170 गाव आहेत. आज एकूण नेता असा आहे की त्याची रोज निदान 40-50 तालुक्यातल्या
गावातल्या लोकांशी संपर्क आहे, लोकांची कामं होत्यात. आज तुमचा काय संपर्क आहे? 4-8 दिवसातून एकदा पत्रकार परिषद घ्यायची, भाऊंना नावं ठेवायचं आणि फक्त स्वतःचा मोठेपणा कसा मिरवायचा. आज तुमच्या टीकेच्या व्यक्तिगत यशाच्या भाऊ पलीकडे गेल्या. जनतेची नाव तुम्ही जनतेला ग्रहीत धरताय असं भाऊंचा आरोप करतात. अहो जो माणूस 24 तास जनतेत आहे, 24 तास लोकांची कामं करतोय, विरोधक बघत नाही, आपला बघत नाही, त्याची जनता बरोबर प्रामाणिक राहणारच आहे, जनतेला मान्यच आहे. आणि तुम्ही ताकदीचं बोलताय, भाऊंची जेवढे कार्यकर्ते आहेत तेवढं तुम्ही मतं सुद्धा पाडलेले नाहीत. तुम्हाला तुम्ही म्हटलं आम्ही शिवसेनेचं काम केलं, तुम्ही उमेदवारी घेतली, विलोरला गेली, तुम्ही तिकडे काय झालं? नोटापेक्षा तुम्हाला मतं कमी पडली, ही तुमचं नेतृत्व. हा मान्य आहे, तुम्ही भाऊंनी सांगितलं मला 5,000 मतं पडली. अहो गाव तिथं विरोध असतो, एखादं गाव एखाद्या पार्टीला 70% असतो, तिथे 30% विरोध असतोच ना. भाऊंनी तुम्ही पराभूत झाला, तुम्हाला पडलेली मतं ही काही तुमची नव्हती ना. आज जाहीर झालेले आमचं कुठल्याही पक्षाला की व्यक्तिगत त्या पक्षानं आमदार बाबासाहेबांच्याकडून त्यांची ताकद सिद्ध करावी, आम्ही आमची ताकद सिद्ध करतो. हा दंगा विरोधकांनी बंद करावा, एकत्र यायचं, भाऊंची माप काढायची, भाऊंना नावं ठेवायचं आणि स्वतःची प्रसिद्धी करायची. जनता ही 100% भाऊंच्या पाठीशी आहे, येणाऱ्या भविष्यकाळात पाठीशी राहणार आहे आणि भाऊ हेच आमदार राहतील भविष्यात. कुणी किती उठा खटाटोप केला तरी काही फरक खानापूर आटपाडीत होणार नाही. त्याचं कारण असं आहे की भाऊंनी केलेलं विकास काम ही जनतेला तंतोतंत 100% माहीत आहे. त्यामुळे विनंती आहे की तुम्ही भाऊंच्या टीका करू नका. आणि भाऊंनी कोट भाऊ भाऊंनी साथ घालत्यात, हे घालत्यात. अहो सरळ सरळ संजय राऊत सारखा माणूस महाराष्ट्र बघतोय, मडी येतील, दुखवडा साजरा करायचा, ही लँग्वेज आहे त्यांची, ह्याच्या उत्तर द्यायचं नाही का? बरं चौकातली गर्दी ताकद तुम्ही सांगताय, हल्ली तमाशातला प्रकार बघा, काय काय तमाशे सोंगाड्यासाठी चालतात. सोंगाड्याला बघायचं म्हणून तमाशाला गर्दी होती, तशी काही सोंगाडे आहे ती बघाय गर्दी होणार आहे ना. ही तुमची ताकद नाही, जनतेला माहित आहे का? आम्ही त्या दिवशी भाऊंचं घोषणाच द्यायला पाहिजे, तुम्हाला कळलं असतं त्यात आमची पण माणसं आहेत बघायला दिली. तुमची ताकद जनतेला माहित आहे, तुम्ही खटाटोप करू नका. आणि हात जोडून विनंती आहे, केलेले जी भाऊंची विकास काम आहे ते स्वीकारा. तुम्हीच म्हणताय कामाचा माणूस आहे, तुम्ही कबूल करताय ना कामाचा माणूस आहे. इतकं माहीत असताना कुठं तर स्वतःच्या प्रसिद्धीसाठी काही तर पत्रकार परिषद घेऊन बोलणं हे बरोबर नाही. एवढीच आम्हाला त्यांना विनंती करा. काल जे सांगली जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख आमचे मित्र आणि संजय बापू होते यांनी जी काही पत्रकार परिषद घेऊन आमचे नेते खानापूर आटपाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय अनिल भाऊंच्यावरची टीका केली, ती टीका योग्य नाही असं आमच्या सर्व शिवसैनिकांचं मत आहे. आणि त्याला प्रत्युत्तर किंवा हे देणं एवढं काय एवढं विषय महत्त्वाचा नाही, पण संजय बापूने अनिल भाऊंच्यावरती टीका केली ती काय आमच्यासारख्या शिवसैनिकांना ती मान्य नाही, त्यामुळे त्यांचा आम्ही जाहीर शब्दात यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सतीश निकम, समीर कदम, राजू जाधव, प्रकाश बागल, किरण पाटील आदी आमदार बाबर समर्थकांनी संजय विभूते यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेज टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लंबिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.